उत्तर प्रदेशच्या मिझापूरमध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडलेली आहे. लग्नानंतर एक जोडपं मंदिरात दर्शनासाठी गेलं होतं. त्यानंतर नवरीनं जे कृत्य केलेलं आहे ते खरंच सगळ्यांना चक्रवून टाकणारं आहे. वधूनं काय केलंय हे पुढं आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्यावेळी नवविवाहित वधू तिथून पळून गेलेली आहे. सासरकडच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार नववधू वॉशरूममध्ये जातीय सांगून तिथून निसटली. नववधू वॉशरूममध्ये जातीय अशी सांगून गेली पण बराच वेळ ती आली नाही तेव्हा शोध सुरू झाला. नववधू नवरदेव व त्याच्या कुटुंबियांना फसवून बॉयफ्रेंड सोबत तिथून पळून गेली. या प्रकरणात नवरदेवानं पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे. त्यानं पोलिसांची मदत देखील मागितलेली आहे. मात्र मंदिरात दर्शन केल्यानंतर कुटुंबीय खाण्यापिण्यामध्ये व्यस्त होते त्याचवेळी नवरीने नवऱ्याकडे 10 रुपये मागितले. ती वॉशरूमच्या दिशेनं गेली त्यानंतर ती एकटीच मंदिर परिसराच्या बाहेर आली. बराच वेळ होऊन नवरी मुलगी कशी परतली नाही म्हणून सासरच्या मंडळींनी तिचा शोध सुरू केला. यावेळी ती बेपत्ता असल्याचं समजलं. नवरी सापडत नसल्याने सासरकडच्या मंडळींचा गोंधळ वाढला. सगळेच तिचा शोध घेऊ लागले. पोलीस तपास सुरू झाला. ती कुठल्या तरी मुलासोबत बाईकवर बसून फरार झाल्याचं समजलं. पोलिसांना अजूनपर्यंत लिखित तक्रार मिळालेली नाहीये. तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई होईल.